जळगाव शहरातील महानगरपालिका मालकीच्या विविध व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्याच्या विषयावर धोरणात्मक निर्णय घेण्याच्या मुद्द्यावर गुरुवारी महासभेत शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजगी झाली. बहुमताच्या जोरावर शिवसेनेने महानगरपालिकेच्या ताब्यात असलेले गाडे व हॉल लिलावानुसारच वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक होत गोंधळ घातला, परंतु शिवसेनेने हा विराज जुगारून लावला. यावेळी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये चांगली शाब्दिक चकमक देखील उडाली. महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी महानगरपालिकेची महासभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराने आदी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या महासभेत 83 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 76 विषयांना मंजुरी देण्यात आली, तर इतर विषय तहकूब व रद्द करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाने आपल्या जप्त असलेल्या 66 गाडे व हॉलचा लिलाव करून 30 करारावर देण्याचा प्रस्ताव महासभेत आणला होता. या प्रस्तावाला भाजपने विरोध केला असून, परंतु बहुमताच्या जोरावर शिवसेनेने हे विषय मंजूर केले. महासभेत गाड्यांबाबत धोरण ठरवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी मतभेद झाल्याने शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही करण्यात आले. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी यावेळी सूचना मांडत असताना भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे त्यांना उद्देशून तिथे बसून छिचोरे धंदे करू नका असे म्हटले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील संतप्त झाले. त्यांनीही सोनवणे यांना प्रतिउत्तर देत तुम्ही चमकोगिरी करू नका असेही सांगितले. शाब्दिक वाद वाढत गेल्याने दोघांनी एकमेकांना धमक्या दिल्या. शेवटी इतर नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याने हा वाद निवळला. व्यापारी संकुलातील गाड्यांच्या बाबतीत धोरण ठरवण्यावर चर्चा सुरू असताना या विषयाला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. मात्र हा विषय मंजूर झाला तर महानगरपालिकेचे उत्पन्न वाढेल अशी भूमिका शिवसेनेचे नगरसेवक नितीन लड्डा यांनी मांडला. मात्र तरीही भाजप नगरसेवकांनी या विषयाला विरोध केला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना लक्ष्य करत आरोप प्रत्यारोप केले. गाड्यांच्या विषयाला भाजपने विरोध केला, मात्र शिवसेनेचे नगरसेवक शेवटपर्यंत ठाम राहिले. अखेर शिवसेनेला बहुमताच्या जोरावर हा विषय मंजुरीचा निर्णय कायम ठेवला. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. आज विषय पत्रिकेवर 83 विषय होते. त्यापैकी जवळजवळ 13 जे विषय होते ते प्रशासनाकडून आलेले होते. त्यातले बरेचसे आम्ही मंजूर केलेले आहे. काही विषय तहकूब ठेवलेले आहेत आणि अशासकीय प्रस्ताव जवळजवळ 14 ते 83 होते. त्यामधीलही काही प्रस्ताव आम्ही जे जनतेचे हिताचे होते, मनपाचे हिताचे होते, त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. आणि काही जे प्रस्ताव आहे ज्याला काही तांत्रिक अडचणी आहे ते प्रस्ताव आम्ही तहकूब ठेवलेले आहेत. काही ठरावांना भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही विरोधही केलेला आहे. जे जनतेचे हिताचे नाही, महापालिकेचे हिताचे नाही, त्याला आम्ही विरोध केलेला आहे. जोरदार वादंग आज भाजप शिवसेनेमध्ये झालेला आहे. काय सांगणार तुम्ही या विषयाबाबत? कसला? गाड्यांबाबतचा जो विषय. कसा विषय? गाड्यांवर जी चर्चा झाली होती कैलास आप्पा आणि उपमहापौरांमध्ये. विषय असा आहे की काही गाडे जे आहेत आपले महापालिकेच्या मालकीचे ते आज रोजी कोणालाही दिलेले नाही. काही गाडे यापूर्वी जप्त केलेले आहेत. ते गाडे आज आपल्या ताब्यात असलेल्या गाड्यांच्या बाबतीत, लिलावाच्या बाबतीत विषय आलेला होता. परंतु त्यासोबतच भविष्यामध्ये असे गाडे जे असतील ते गाडे त्यांचाही लिलाव या ठरावाच्या अनुषंगाने करण्यात यावा असा प्रस्ताव होता. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून जो याआधी या गाडेधारकांवर 5 दंड व तसंच रेडी रेकनरच्या 8% कर लावण्यात यावा हे हा जो प्रशासनाने लावलेला जो दंड आहे तो 5 दंड रद्द करण्यात यावा व जे रेडी रेकनरचे 8% कर आकारण्यात आलेला आहे तो 3 ते 4% आकारण्यात यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि सदरचा प्रस्ताव शासनाकडे त्याच्या संबंधित मार्गदर्शनासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा विषय तहकूब ठेवण्यात यावा अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी होती. गाळ्यांच्या संदर्भातलं प्रशासनाने दिलेला प्रस्ताव हा अत्यंत एक माफक प्रस्ताव होता.
प्रशासनाला दिलेला प्रस्ताव हा कोणत्या नियमाला धरून दिलेला होता प्रशासनाने, ज्या गाळेधारकांच्या बाबतीत माननीय पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन, माननीय तत्कालीन मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि विधान परिषद सदस्य चंदूभाई पटेल, या शहराचे सन्माननीय आमदार राजू मामा भोळे आणि या व्यापारी गाळ्यांच्या प्रतिनिधींनी राज्य शासनाकडे बसून जो शासन निर्णय त्यांनी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या बाबतीतला घेतला, कायद्याची जी दुरुस्ती केली, कायद्याच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने जे नियम तयार केले ते नियम राज्य शासनाने महानगरपालिकांवर लागू करून बंधनकारक केले आणि त्या नियमाच्या अनुषंगाने प्रशासनाने महानगरपालिकेच्या आज रोजी ताब्यात असलेले जे रिक्त गाळे आहे त्याचं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातनं, त्याचा लिलाव करण्याच्या दृष्टिकोनातनं तो प्रस्ताव या सभागृहासमोर पाठवला। त्याच्यावर सन्माननीय सदस्य सुचिताताई हाडे म्हणतात की त्या अव्यावसायिक गाळेधारकांवरती 8% अनुषंगाने जी भाड्याची आकारणी करण्यात आलेली आहे ती अवास्तव आहे, त्याच्या बाबतीतला कुठेतरी योग्य पद्धतीने विचार व्हायला पाहिजे। मी म्हटलं ताई आपली सूचना मान्य आहे, परंतु ही 8% मागणी लादली कोणी आहे? ही तुम्ही राज्यकर्ते होते त्यावेळेस लादण्यात आलेली आहे। तुमचंच भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यावेळेला सत्तेमध्ये होतं, महानगरपालिकेमध्येही होतं आणि राज्यातही होतं, त्यावेळी तुम्ही नियमांमध्ये दुरुस्ती करून आणली। आम्ही तर तुम्ही लादलेल्या दुरुस्तीची फक्त अंमलबजावणी तो प्रशासन करत आहे। म्हणजे ज्यावेळेला तुमच्या हातात सत्ता होती, ज्यावेळेला त्या गाळेधारकांना काहीतरी दिलासा देण्याच्या बाबतीतली भूमिका ठरवायला पाहिजे होती, त्यावेळेला मला वाटतं कदाचित सर्व पदाधिकारी जे ते मला वाटतं साखर झोपेत असतील, म्हणजे त्यावेळेला त्या गाळेधारकांची त्यांना चिंता वाटत नव्हती। आज आम्ही सत्तेत आलो आणि त्यांना पुन्हा गाळेधारकांचा कैवारी बनण्याचं स्वप्न पडायला लागलं। म्हणजे स्वतःच्या हातात असताना काही उपाययोजना योजायची आणि, परंतु दुसऱ्यांच्या ताब्यात गेल्यानंतर पुन्हा गाळेधारकांचा कैवारी बनण्याचं एक विळा उचलायचा आणि सत्ताधाऱ्यांना काम करू द्यायचं नाही, ही त्यांची एक भूमिकाच ठरलेली आहे। Hello guys, please like, comment and subscribe our channel.